आंतरिक सामनावीराचा पुरस्कार देऊया विकास धनावडे यांना, विनंती करूया की सामनावीराचा पुरस्कार आपण घेऊन चला, कारण तुम्हाला ओके टीम रांजणी प्रारंभिक जोडी पाठवा। चला टीम रांजणी विनंती आहे, आपण वेळ घेऊ नका इथून पुढे। चलो विनंती आहे आपण मॅचला प्रारंभ करूया। मामुर्डी विरुद्ध रांजणी या स्पर्धेची मेगा फायनल आपल्या समोर रंगतीये। प्रामुख्याने आयोजन टीम ने जी मेहनत घेतली आहे ना, प्रामुख्याने एक चांगली मेहनत आहे। अनेक वर्ष आम्ही चर्चा करत आलो की मार्ली गावामध्ये मार्ली प्रीमियर लीग रंगते, परंतु पा नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये देखील एक चांगलं आयोजन शिवतेज क्रिकेट क्लब मार्ली आणि मार्ली ग्रामस्थांचं आपल्याला पाहायला मिळते। कैलासवासी विठ्ठल अप्पाजी गोळे दादा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन काळभैरवनाथ चषक 2023 या स्पर्धेला प्रथम पारितोषिक ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं 50,000 रुपये रोख कॅश। सातारा जावळीचे कार्यसम्राट आमदार शिविंदर सिंह राजे भोसले बाबा राजे, चला स्पीडअप घ्या, टाइमर ऑन आहे, दोन्ही संघाला विनंती आहे। बरोबर 5:35 ला पहिला बॉल पडतोय याची नोंद घ्या। 4 ओव्हरची मॅच, मेगा फायनलचा थरार। बॉलर तयार राहुल धनावडे यांचा पहिलाच बॉल ओव्हर द कव्हर हेड, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिकडे प्रियेश बॉल वरती आले, एक धावी ते कंप्लीट होते। प्रारंभिक जोडी अजिंक्य बेलोस आणि त्यांच्या जोडीला रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, अजिंक्य बेलोस तयार होतील। एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत, लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगले घटक। परदेशी जाऊन देखील आणि लेदर बॉल क्रिकेटचा खेळ खेळलेला आहे। आता सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट आपल्या गावाकडून या जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत आहेत। तंत्र चांगलं आहे, परंतु समोरच्या बाजूने मामुर्डीचे संघ नायक राहुल धनावडे। ओ या वेळेला पहा फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल डीप स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठ पुरा करतील, बॉल सीमा पार फरार, 4 धावांसाठी येतोय चौकार। यासाठी जाणली जातात, एक चांगली लवचिकता आहे अजिंक्य बेलोस यांच्या गाठीशी, आक्रमक आहेत, तंत्र चांगलं आहे क्रिकेट या खेळाशी खेळाचं अवगत। मते लेदर बॉलची आपण चर्चा केली, या खेळाडूने परदेशी जाऊन देखील चांगला खेळ केलेला आहे, भारताच्या बाहेर देखील जाऊन क्रिकेटचा खेळ यांनी खेळलेला आहे। समोरच्या बाजूला राहुल धनावडे तयार, याच टीमचे एक जबरदस्त ऑलराऊंडर नामक आहेत हे देखील। पकडण्याचा प्रयत्न, एक वेगवान फटका समोरच्या दिशेने आला, थोडंसं कठीण असं आपल्या फॉलू थ्रू मध्ये जाऊन कॅच पकडणं, कारण फॉलू थ्रू मधून जाऊन तुम्हाला सावरायचं असतं, जे वेट समोरच्या बाजूने असतं ते उचलायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःला सावरायचं असतं आणि त्यानंतर अशा प्रकारची कॅच तुमच्या दिशेने येते, त्यावेळेस थोडीशी गडबड होते, परंतु प्रयत्न इथे राहुल धनावडे यांनी चांगल्या प्रकारे केला। एक वेगवान फटका होता, बॉलची गती जर थोडीशी कमी असेल ना स्ट्रोकच्या पाठीमागे, निश्चित हा बॉल हातामध्ये पकडला गेला असा, परंतु या वेळेला पहा पुढे निघून आले, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, 6 धावांसाठी एक वार चेंडू सीमा पार षटकार। या बॅटिंगची कमाल आहे अजिंक्य बेलोस यांची, ज्या प्रकारे बॉल वरती आले, बॉलच्या मिरिट पर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं त्याचं प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण अजिंक्य बेलोस। वैयक्तिक 10 धावांवरती बॅटिंग करतात, टीमची धावसंख्या आहे या वेळेला 11, प्रथम बॅटिंग करताना टीम रांजणी तब्बल आतापर्यंत बॉल समाप्त झाले 4, शिल्लक बॉल 2 पॉवर प्लेच्या या ओव्हर मध्ये। सर्कलचं पहिलं षटक अर्थात एकच षटक असेल सर्कलचं, 11 धावाधाव फलकावरती जोडल्या गेल्या। या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक नगरसेविका पाचगणी नगर परिषद सौ सुमनताई गोळे आणि प्रकाश दादा गोळे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला द्वितीय क्रमांकाला लाभलेला आहे। तृतीय क्रमांक या स्पर्धेला आदरणीय संजय वसंत पवार सिद्धिविनायक वडापाव सेंटर यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला। चेंजअप पेस बॉल हवेत आहे, परंतु बॅकअप नाही, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, आक्रमण हल्ला षटकार।
आक्रमक फलंदाजी, आक्रमण चढवलंय, डाव पेस उधळण्याचा प्रयत्न इथे करतायत अजिंक्य बेलोशे। बॅटिंग करताना दोन षटकार एक चौकार, यावेळेला धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, 17 धावा धावफलकावरती। मार्ली गावाचं आयोजन आणि या आयोजनामध्ये या दोन टीम फायनल मध्ये खेळत आहेत। प्रामुख्याने आयोजन टीमने घेतलेली मेहनत, एखादा आपण आयोजन उभं करतं याच्या पाठीमागे 2 ते 3 महिन्याची मेहनत असते। यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बीट करून जाणारा बॉल आहे, कोणतीही धाव नाही। प्रामुख्याने या स्पर्धेचं आयोजनाला सुरुवात झाली मला वाटतं ज्यावेळेस जावली प्रीमियर लीग ची फायनल झाली, त्या दिवसापासून या स्पर्धेच्या आयोजनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर ही स्पर्धा उभारली गेलेली आहे आपल्या समोर। म्हणजे आयोजन टीमने घेतलेली मेहनत आहे ही त्याची पोचपावती आहे। प्रामुख्याने आपण म्हणतो ना की यश एका दिवसामध्ये मिळत नाही, परंतु एक दिवस निश्चित मिळतं। क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे, आयुष्यामध्येही तसंच आहे। क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करायला गेलं, बघायला गेलं तर तब्बल 50 ते 60 दिवस तुमच्याकडे असलेच पाहिजेत। आणि बा या दिवसामध्ये चांगलं आयोजन आपल्या भेटीला आणलं मार्ली गावाने, ही त्यांची पोचपावती आहे। ज्या ज्या वेळेस मला वाटते आम्ही मार्ली गावाबद्दल आपण चर्चा केलेली आहे, प्रत्येक मार्ली प्रीमियर लीग मी पाहिलेली आहे, कुणालाच वाटत नाही की इथे माझा सन्मान व्हावा, मला इथे बोलावून यावं। आमच्या गावची स्पर्धा आहे आणि या स्पर्धांच्या पाठीमागे मोठ्या बहुसंख्येने मार्ली ग्रामस्थांना आम्ही पाहिलेलं आहे। मग ते मॅचेस बघायला असेल किंवा सपोर्ट करायला असेल, म्हणते ज्यावेळेस मार्ली प्रीमियर लीग पहिलं पर्व झालं होतं, खेळाडूंवरती पैशांचा भरघोस पाऊस झाला होता, सर्वांना ती प्रीमियर लीग आवडली होती, कारण त्या गावामध्ये ज्यावेळेस प्रीमियर लीग झाली त्यावेळेस खेळाडू अप्रतिम खेळले होते। ती पहिली प्रीमियर लीग आजही आम्हाला आठवते, अनेक प्रीमियर लीगचे पर्व आले, मला वाटते बाबू 5 पर्व झाली मार्ली प्रीमियर लीगची। टीमची धावसंख्या यावेळेला 18 धावा धावफलकावरती आहेत। मॅचची कडा घेणारा बॉल, विकेटचं पतन, दोन बॉलच्या समाप्तीनंतर विकास आलेले आहेत पाठीमागच्या मॅच मध्ये। विकासाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे, ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत। आता बॅटिंग ऑर्डर मध्ये क्रमांक 3 गणेश आलेले आहेत टीम रांजनी कडून, क्षमता आहे यांच्याकडे देखील मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्याची, मैदानाच्या आत मध्ये दाखल होत आहेत यावेळेला। स्पीडअप घ्या कारण सेकंड इनिंग मध्ये टीम मामुर्डीला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका। त्याचबरोबर या मॅच साठी पहा मित्रांनो, एक विशेष पारितोषिक आहे दोन्ही संघांसाठी, तुम्ही प्रत्येक षटकार मारा 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे। यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, हे पारितोषिक आदरणीय आमचे संजय लक्ष्मण झुनगरे अध्यक्ष शिवसाई मित्र मंडळ यांच्याकडून आहे। फायनलच्या मॅच साठी म्हणजेच आतापर्यंत 2 षटकार अजिंक्य बेलोशेने मारलेले आहेत, त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू होतोय। म्हणजे दोन्ही टीमला ही सुवर्ण संधी आहे, तुम्ही जेवढे षटकार मारणार तेवढं पारितोषिक तुम्ही या फायनलच्या मॅच मध्ये मिळवणार। बॉलर तयार विकास दनावडे, यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतो एका धावेसाठी। टीमची धावसंख्या यावेळेला पाहायला मिळते 19 धावा धावफलकावरती लागतायत। अनुभवी खेळाडू आहेत विकास जनावडे, परंतु समोरच्या बाजूला बॅटिंग करताना बॅट्समन गणेश तयार होत आहेत। नॉन स्ट्रायकर इन ला अजिंक्य बेलोशे अजूनही उभे आहेत। यावेळेला एक परफेक्ट यॉर्कर, पण चांगले स्ट्रॉंग अपील, इथे दाद उचलून धरली आहे, विकेटच पतन पतन पतन, धक्का टीम रांजनीला। यावेळेला बॅट्समन होते गणेश, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला।
मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन केवल दाखल होत आहेत क्रमांक चार वरती मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी. यावेळेला बॉल समाप्त झाले आतापर्यंत. पाच बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर दोन मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका दावेसाठी चाललाय. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीम रांझणी प्रथम बॅटिंग करताना 20 धावा बनवलेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे रिक्वायर्ड तो प्रोजेक्टेड स्कोर आहे ना आतापर्यंत आपण चर्चा करूया. प्रोजेक्टेड स्कोर आपण म्हणूया कारण रिक्वायर्ड सेकंड इनिंग मध्ये हव्या असतील. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 40 धावांपर्यंत मजल मारेली टीम. तसं पाहायला गेलं तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दाखवतोय. चला वेळ घेऊ नका. परंतु टीम मामुर्डी कुठपर्यंत यश मिळवेल या टीमला रोखण्यासाठी ओव्हर नंबर तीन ला आपण प्रारंभ करतोय. आणि ओव्हर नंबर तीन साठी सतीश धनावडे ओव्हर नंबर तीन मध्ये आलेले आहेत बॉलिंग अटॅक मध्ये. षटक त्यांच्या नावी. षटक क्रमांक 30 प्रगती पदावरती समोरच्या बाजूला अजिंक्य बेलोशे. या जावली टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातले एक जबरदस्त खेळाडू. बॅटिंग साठी तयार. या वेळेला फक्त टायमिंग टायमिंग टायमिंग. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे अप्रतिम प्लेसमेंट. सुंदर टायमिंग. बॉल सीमा पार. षटकार.
मोबदल्यामध्ये बॅटिंग करताना टीम रांजनीने ही धावसंख्या उभारली आहे. चला विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 4 मध्ये प्रसाद धनावडे शेवटच्या ओव्हर मध्ये अजिंक्य बेलोशे यांचा धमाका बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. ज्या प्रकारे अजिंक्य बेलोशे पुढे आले पदल आली त्याचा चांगला उपयोग केला आणि या वेळेला मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला 6 धावांसाठी. अगदी फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघू शकतो कशा प्रकारे पुढे आले होते. पायांचा चांगला उपयोग केला होता आणि बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले. 6 धावांसाठी हा बॉल पाठवून दिला षटकारासाठी. कलात्मक फटक्यांसाठी यांची ओळख आहे आणि ते नाव आहे अजिंक्य बेलोशे. समोरच्या बाजूने प्रसाद धनावडे पुन्हा तयार होतील. अजिंक्य बेलोशे यांना आणखीन 100 रुपयाचं कॅश प्राइस येथे लागू होत आहे कारण शेवटच्या आणि फायनलच्या मॅच मध्ये जेवढे षटकार तुम्ही मारणार तेवढी पारितोषिक तुम्ही जिंकणार. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचा विशेष पुरस्कार आहे. यावेळेला पुढे आले खोलवट पद्धतीचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला बॉल वरती येत आहेत. स्ट्रायकर एंडला थ्रो. दोन धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत या दोन फलंदाजांना. टीमची धावसंख्या यावेळेला पाहायला मिळते 49. जावा धाव फलकावरती टीम रांजनी प्रथम बॅटिंग करताना त्यांनी बनवलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला आणखीन एक टोला गगन चुंबी उत्तुंग. 6 धावांसाठी षटकार. बॉलने घेतली हवाई भरारी. काय फटकेबाजी केली आज. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलंय. आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून षटकार आले तब्बल 5 षटकार आणि केवळ यांच्याकडून 2 आलेले आहेत. तब्बल 7 षटकार टीम रांजनी ठोकलेले आहेत. म्हणजे 700 रुपयाचं कॅश प्राइज टीम रांजनीला लागू झालेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा तयार बॅट्समन अजिंक्य बेलोशे. तयार प्रसाद निघतायत. पुन्हा एकदा अजिंक्य बेलोशे यांच्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई फायर सिक्सर. 6 धावा षटकार. काय फटकेबाजी केली आहे. अजिंक्य बेलोशे आणि अजिंक्य बेलोशे सीमारेषेला आज त्यांनी आग लावून टाकली. सीमारेषेला आज बॉलची ओढ लागली असं म्हणायला काय हरकत नाही. 11 बॉल 43 धावांचा खेळ उभा केला अजिंक्य बेलोशे या खेळाडूने. वॉटर सप्लायर सुजल यांचं आगमन आहे. त्यांचं स्वागत करूया. अगदी पहा ज्वालामुखी होती आता या ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. ठिकऱ्या उडवल्या त्यांनी बॅटिंग करताना. 61 धावा धाव फलकावरती. बॉल शिल्लक आहेत अजून या ओव्हर मध्ये 2. भाई ज्वालामुखी आता किती भयानक आहे आणि त्या ज्वालामुखीचं नाव आहे अजिंक्य बेलोशे. रांजनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना यावेळेला सी कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई हल्ला. 6 धावांसाठी बॉल सीमारेषेच्या पलीकडे आसमानी टोला. काय फटकेबाजी केली आहे यार. अजिंक्य बेलोशे बॅटिंग करताना त्यांनी बनवलेले आहेत आतापर्यंत 49 धावांवरती अजिंक्य बेलोशे बॅटिंग करतायत. अर्धशतकी खेळीसाठी 1 धाव हवी आहे त्यांना. या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक अजिंक्य बेलोशे यांच्या नावी जाणार का. टीमची धावसंख्या आहे 67. शेवटचा 1 बॉल शिल्लक. प्रसाद दिखतायत.
एक अनुभवी खेळाडू टीम मामुरडीचे यावेळेला बॅटची कडा विकेटचं पतन। परंतु मित्रांनो अजिंक्य बेलोशे याचा खेळ आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद आपण देऊया। अप्रतिम खेळ अजिंक्य बेलोशे 49 रन्स प्रथम बॅटिंग करताना टीम रांजणीने बनवलेले आहेत 67 धावा 68 धावांचं टार्गेट टीम मारली माफ करा टीम मामुरडी या टीम समोर आहे। आपण आयोजनाबद्दल चर्चा करूया। मारली गावाचं हे आयोजन 68 धावा हवे आहेत। धावांची गरज आहे आणि प्रामुख्याने मामुरडी गावांचे जे लहानगे आहेत ना प्रामुख्याने त्यांचं कौतुक करायला हवं कारण आपले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात। एक इनिंग त्यांनी खेळलेली आहे पाण्याची गरज आहे खरं म्हटलं तर विशेष ही गोष्ट मन वेधून घेते। लहानगे पाण्याच्या बॉटल्स घेऊन गेले आणि आपल्या खेळाडूंना दिलं आणि कुठेतरी ताकद असे की लहानगे देखील आपल्या पाठीमागे आहेत आणि प्रामुख्याने ही गोष्ट लक्ष वेधून घेते प्रामुख्याने हे चेअरअप असं। आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो आणि टीम मामुरडी आपल्याला बॅटिंग करायची आहे आपण जोडी लगेच पाठवा। चला टीम मामुरडी आपण बॅट्समन पाठवा। टीम ने प्रथम बैटिंग करता 67 धावा उभारले 68 धावांचं टार्गेट आहे टीम मामुरडी या टीम समोर। प्रामुख्याने आपण या स्पर्धेबद्दल चर्चा केली मारली गावाचं हे आयोजन आपल्या भेटीला आलं। प्रामुख्याने या स्पर्धेला विशेष कार्य सातारा सावळीचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा राजे यांच्या माध्यमातून 50,000 विशेष सहकार्य 25,000 सौ सुमनताई गोळे नगरसेविका पाचगणी नगर परिषद त्याचबरोबर आमचे प्रकाश दागोळे यांच्या माध्यमातून 25,000 विशेष सहकार्य 15,000 तृतीय क्रमांकाला विशेष सहकार्य श्री संजय वसंत पवार सिद्धिविनायक वडापाव सेंटर सुनील दादा मस्कर समाजसेवक गणसोली मैदान सौजन्य यूट्यूब सौजन्य रामदास सकाराम गोळे आणि सचिन शामराव गोळे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य पंच सौजन्य श्री विठ्ठल दादा गोळे समाजसेवक चेंडू सौजन्य अंकुश सर्जराव गोळे बालगो परिवार यांच्याकडून पाणी सौजन्य। मॅचला करूया प्रारंभ सेकंड इनिंग मेगा फायनल बॉलर तयार ओव्हर नंबर 1 मध्ये किशोर तर बॅट्समन राहुल धनावडे आणि ओमकार धनावडे ही प्रारंभिक जोडी। पहिलाच बॉल ऑन साइड ला खेळत असताना त्याचबरोबर आदरणीय आमचे ज्ञानेश्वरजी दळवी बाबा राजे प्रतिष्ठान अध्यक्ष यांचं सहर्ष स्वागत त्यांच्या समवेत संपूर्ण मित्र परिवार आहे त्या सर्व मित्र परिवाराचं आपण स्वागत करूया। अंकुश बाबा कदम यांचंही सहर्ष स्वागत स्वराज्य संघटना अध्यक्ष यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया। योगेश पवार यांचंही सहर्ष स्वागत उमेशजी जुनगरे यांचंही सहर्ष स्वागत चंद्रकांत वेंदे यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया।
राम पाडरे प्रकाशजी गोळे यांनाही विनंती करूया आपण मंचावरती या आपलं चंद्रकांतजी वेंदे यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा आहे मार्ली गावाची शिवतेज क्रिकेट क्लब मार्ली आयोजित काळ भैरवनाथ चषक 2023 कैलासवासी विठ्ठल अप्पा जिगोळे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन बॉलर तयार या वेलांचा इथला बॉल खेचलाय बॉल मिड विकेट ची मारेषेच्या पलीकडे हवाई फायर सिक्सर चा धावा या वेळेला टीम मामुर्डी आक्रमण करते आणि बॅट्समन देखील आहेत ओमकार धनावडे मयूरजी धुमाळ यांचंही सहर्ष स्वागत आता मान्यवरांचं स्वागत केलंय षटकाराने आणि या वेळेला गोलंदाज आहेत किशोर जे डावकुरे आहेत राऊंड द विकेट चाललेत या ओव्हर मध्ये लीड बॉलर टीम रांचणीचे टीमची धावसंख्या 9 यावेळेस बॉल येऊ दिला हलक्यात आणि सन्मान दिलाय धावफलकावरती एक धाव येईल 10 धावा धावफलकावरती जोडूया 68 धावांचा टार्गेट मेगा फायनलची मॅच आपल्या समोर रंगली आहे उत्कंठ शिगेला घेऊन जाणारी मॅच डोळ्याची पारण फेडणारी मॅच हा आनंदाचा सोहळा गुडवा आपलेपणाचा सोहळा क्रिकेटचा त्याचबरोबर आदरणीय आमचे संदीप दादा शेलार बाबाराजे प्रतिष्ठान वकवडी यांचं आगमन होते त्यांचं सहर्ष स्वागत करूया किरणजी धनावडे यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत तेजसजी गोळे यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदीप शेलार मी मराठी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र शेलार यांचंही सहर्ष स्वागत या वेळेला आणखीन एक बेमिसाल फटका आसमानी टोला साधावेंसाठी ओमकार धनावडे परंतु या वेळेला बॅट्समन आहेत ओमकार धनावडे यांनी ठोकलाय षटकार 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आले टीमची धावसंख्या 17 एका ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरुवात दमदार केली आहे टीम मामुर्डीने आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 51 धावा म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे 17 धावींची गरज आहे म्हणजे या सरासरीने बॅटिंग टीम मामुर्डीला करावी लागेल दुसरीकडे 17 धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे बचाव करायचा आहे डिफेंड करायचा आहे टीम रांजणीला 18 बॉल 51 धावींची गरज आहे दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है कोई हताश होके बिखर जाता है तो कोई दोस्तों संघर्ष करके निकल जाता है 18 बॉल 51 धावांची गरज राहुल धनावडे संघनायक समोर बॅटिंग साठी तयार तर दुसऱ्या बाजूला टीम रांजणी या टीम कडून स्वतः कॅप्टन अजिंक्य बेलोशे 18 बॉल 51 धावींची गरज इथून पुढचं इक्वेशन बॉलर तयार यावेळेला एक वेगवान बॉल इन टू द कव्हर बॉल सीमा रेषेच्या पलीकडे लाईक अ ट्रेस बुलेट फोर रन्स स्वप्न ती नाही जी झोपल्यावरती पडतात स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोपू देत नाहीत ही मॅच जिंकायची आहे तर झोपून चालणार नाही जागेपणी खेळ करावा लागेल संघर्षाने भरलेली मॅच चौकार आलाय अजिंक्य बेलोशे पुन्हा तयार यावेळेला पुढे आले निघून यावेळेला डीपला शेतरक्षक आहेत टीमची धावसंख्या आहे या वेळेला 22 धावा धावफलकावरती लागल्या 22 22 धावा धावफलकावरती आहेत ओमकार धनावडे अप दी ऑर्डर प्रमोट केलेला आहे फिनिशरची भूमिका या एखाद्या खेळाडूला बजवावी लागेल अजिंक्य बेलोशे पुन्हा तयार होतील हा डेट बॉल आहे चाणक्य खेळाडू आहेत अजिंक्य बेलोशे परंतु ओमकार धनावडे एक रायझिंग स्टार या मामुर्डीचे आहेत यावेळेला आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग देऊ शकले नाही बॉलच्या पाठीमागे डीप वरतून क्षेत्ररक्षक आले एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न नाही जोखमीचं ठरलं असं एकच धाव
तीन बॉल चा खेळ समाप्त झालाय, अजूनही तीन बॉल शिल्लक। तीन बॉल मध्ये एक मोठा फटका आलाय, तो चौकाराचा आहे। आता शिल्लक तीन बॉल चा खेळ, सहा बनलेले आहेत या ओव्हर मध्ये। आपट बार ऑन साइड ला भिरकवतायत, बॉल जाईल चार धावांसाठी, चौकार आलाय। आता दहा धावा मिळतायत याच ओव्हर मध्ये, अजून सात धावा शोधाव्या लागतील। बॉल शिल्लक आहेत दोन। नितीन पवार, स्वराज्य संघटना यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत। त्यांना देखील विनंती करूया की आपण सानपन्न व्हा। आता अजूनही सात धावा शोधाव्या लागतील, प्रति ओव्हरच्या पाठीमागे सतरा धावा बनवायच्या आहेत। चौदा बॉल, 41 धावांची गरज आहे इथून पुढे। यावेळेला नजर रोखून धरली आहे, आता 40 धावांची गरज इथून पुढे। एक खराब बॉल आलाय, काय मॅच आहे यावेळेला। बॉल हवेत खेळलाय, एलिव्हिशन जास्त, लांबी कमी, विकेट इथे मात्र जेल निसटलाय। दोन धावा मिळाल्या, पहा क्या सुटली की मॅच सुटली। आपण या अगोदर चर्चा केली, माणसाला ठेच पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते। एखादी छोटीशी संधी विजयाचं सूचक ठरू शकते, एखादी छोटीशी चूक पराभवाचं कारण देखील ठरू शकते। चुकांचं, ज्या चुका घडलेल्या आहेत त्या चुकांना परिवर्तन करावं लागेल चांगल्या गोष्टीमध्ये। डॉट बॉल आला, आता इथून पुढचं इक्वेशन 12 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत। 38 चे इक्वेशन 12 38, 19 धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे आहेत। ओव्हर नंबर 3 मध्ये या ओव्हर मध्ये 13 धावा मिळालेल्या आहेत। आता इथून पुढचं इक्वेशन 38 धावांचं 12 बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये, ज्यांना बोलवण्यात आलंय मॅच बनवावी लागेल, विषय यांना बोलवण्यात आलंय। बारा अठरा च इक्वेशन, विजय ओव्हर नंबर 3 मध्ये, बॅट्समन तयार, ओंकार धनावडे। यावेळेला हवाई फायर सिक्सर, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, ओंकार धनावडे यांची बॅट तळपली आहे। एका बाजूने लढतायत मैदानाच्या आतमध्ये, हा षटकार आलाय। 36 धावा, ना कद बड़ा ना पद बड़ा, अरे मुसीबत में जो खड़ा वही हमारे लिए सबसे बड़ा। 6 धावा आणि या वेळेला आक्रमण केले विजय यांच्यावरती। या वेळेला आणखीन एक फटका हवेत आहे, आता कॅचची संधी टीम रांजणीला। या वेळेला आणखीन एक जेल हातातून निसटलाय, चांगल्या खेळाडूंकडून बॉल हातातून निसटतोय। या वेळेला पहा, दोन जीवनदान, एक राहुल धनावडे आणि एक ओंकार धनावडे यांना मिळालंय। मित्रांनो, आजचाच दिवस होता, कोण विसरेल महेंद्रसिंग धोनीचा तो नॉक, 91 धावांचा। महेंद्रसिंग धोनी यांच्या बॅट मधून आजच्याच दिवशी धावा आल्या होत्या। टीमची धावसंख्या आहे 10 बॉल 30 धावांची गरज, 10-30 चं इक्वेशन आहे। आजच्या दिवसामध्ये 2 एप्रिल 2011 ला 91 धावा कुठल्या होत्या महेंद्रसिंग धोनीने, आणि एकच आवाज घुमला, उजव्या एसटी बाहेरचा बॉल, पंचांचा निर्णय व्हाइट बॉल। आपण चर्चा करतोय महेंद्रसिंग धोनी बद्दल, वेल फिनिशर म्हणून ज्यांची ख्याती। एकच आवाज घुमला 2 एप्रिल 2011 ला, फिनिश हिज ऑफ स्टाईल महेंद्र सिंग धोनी। त्याच प्रकारचा आवाज इथे कोण घुमवणार, रांजणी की मामुर्डी? आजचा दिवस कोण विसरेल, तब्बल 28 वर्षानंतर भारताला वन डे क्रिकेट मधला विश्व वर्ल्ड कप मिळाला होता। महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली ज्या षटकाराने महेंद्र सिंग धोनीने ज्या बॅटने षटकार मारला, त्या बॅटची बोली लागली 1 करोड 20 लाख। तो आजचाच दिवस आहे,
स्वतःच अस्तित्व सिद्ध करा. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चार धावेंसाठी चौकार येतोय. पहा त्या बॅटचं अस्तित्व, 1,20,00,000 होत. मित्रांनो पैंजण महाग असतात तरी देखील ते पायात घातले जातात, परंतु टिकली स्वस्त असते ती कपाळाला लावली जाते. आपलं स्वतःच अस्तित्व सिद्ध करा मैदानाच्या आतमध्ये. टीम रांजणी विरुद्ध टीम मामुर्डी, 9 बॉल 25 धावांची गरज. 9-25 टीम रांजणीला लढावं लागेल. यावेळेला फटका बसला, रांजणीला संधी उपलब्ध झाली. ओ इथे विकेटचं पतन, यावेळेला पहिलं यश. ओमकार धनावडे परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला, मोठी विकेट. 9 बॉल 27 धावांचा खेळ ओमकार धनावडे यांनी उभा केला. आता टीम रांजणीने मोकळा श्वास घेतला असेल, मॅच मध्ये कमबॅक करतीये. आता अनिकेत धनावडे मैदानाच्या आत मध्ये जात आहेत. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, अरे हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चैंपियन की सोच है बॉस. 8 बॉल 25 टीम रांजणीला डिफेंड करायच्या आहेत. 25 धावा 8 बॉल मध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये विजय. आता चमकदार कामगिरी दाखवत आहेत, अनुभव देखील यांच्या गाठीशी चांगला आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु अजिंक्य बेलोशे शेवटच्या ओव्हर मध्ये कुणाच्या हातामध्ये षटक सोपवणार हे देखील पाहावं लागेल. 25 धावांची गरज, 8 बॉल शिल्लक, बॅट्समन तयार. या वेळेला पहा हा व्हाइट बॉल आलाय, क्षमता आहे. आपण चर्चा केली की विजय चांगली गोलंदाजी करू शकतात, काही बॉल त्यांनी चांगले देखील टाकलेले आहेत. तब्बल 1 विकेट त्यांच्या नावी आली, 2 बॉल खराब आहेत. 1 षटकार 1 चौकार देखील त्यांनी खर्च केलाय आणि 1 दुहेरी धाव देखील त्यांनी खर्च केली आहे. अजूनही शिल्लक बॉल इथून पुढे 2. यावेळी ऑन साइड ला खेळत असताना हा बॉल चांगला आहे, थोडासा पॅड वरती ठेवला. 1 डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. आता 7 बॉल 23 धावांची गरज, 7-23. 7 बॉल 23 धावांची गरज, मॅच बनवावी लागेल. सात तेवीस च इक्वेशन रांजणी विरुद्ध मामुर्डी, रंगलेला एक रोमांचक सामना. दोन्ही गावांमध्ये अंतर फार मोठं आहे, परंतु बाद इथे अंतर राहिलेलं आहे 23 धावांचं 7 बॉल मध्ये. या वेळेला प्रॉपर टायमिंग नाही, क्षेत्ररक्षक नाही जाऊन पोहोचले. 1 धाव कंप्लीट, कोणती धाव घेतण्याचा प्रयत्न नाही, म्हणजे येणारे 6 बॉल 23 धावांची गरज आहे टीम मामुर्डीला. गरज, मॅच बनवावी लागेल. आपण चर्चा करतोय, मी 10वी मध्ये फेल झालो सचिन तेंडुलकर सर, मी बस मध्ये रजनी, मी बस मध्ये कंडक्टर होतो रजनीकांत. या सर्व गोष्टी हेच सांगतात, आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवतात. जिंदगी ओ नाही जो हमें मिलती है, जिंदगी ओ है जिसे हम बनाते है. ही मॅच देखील बनवायची आहे तर चांगला खेळ करावा लागेल. 6 बॉल 23 धावांची गरज आहे. गोलंदाज सचिन, निर्णायक षटक आपल्या नावी, टीम रांजणी कडून घेऊन आलेले आहेत. सचिन विरुद्ध राहुल, सचिन लढतील रांजणीसाठी तर राहुल लढतील मामुर्डीसाठी. बॅटल, 6 बॉल 23 धावांची गरज. मित्रांनो मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांना आपण टाळ्यांचा प्रतिसाद देऊन त्यांचं मनोबल वाढवूया. 6 बॉल 23 धावांची गरज. या वेळेला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ व्हॉट अ कॅच, किशोर बॉलच्या खाली, कमालीची कॅच पकडली आहे. कॅच देखील पकडली आणि मॅच देखील पकडली आहे. कौतुक करावं लागेल टीम रांजणीचं आणि किशोर यांचं, अप्रतिम कॅच.
व्हॉट अ कॅच, ग्लोरियस, आउटस्टँडिंग, अप्रतिम, कडक, खूप चांगली कॅच. आणि अनेकांच्या स्टेटसला आज मात्र ते झळकतील. स्वतःला झोकून दिलं, कॅच देखील पकडली आणि मॅच देखील पकडली असं म्हणायला हरकत नाही. आता मैदानाच्या आतमध्ये याच मामुर्डी टीमचे अनुभवी खेळाडू संदीप शेडगे आपला अनुभव बाहेर काढलाय टीम मामुर्डीने. पाच बॉल बनवायचे आहेत 23. इथून पुढचं इक्वेशन खॉप तुटे है मगर हौसले जिंदा है. अरे हम वो है जहां मुश्किलें शर्मिंदा है. पांच बॉल बनवायचे आहेत धावा 23. सचिन तैयार. या वेला प्रॉपर टाइमिंग नाही, विकेट च पतन पतन पतन. मामुर्डी लाखी एक धक्का. टीम मामुर्डीने आणखीन एक चांगला अस्त्र बाहेर काढले. सतीश जनावडे आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या दिशेने. आता चार बॉल आणि बनवायचे आहेत 23 धावा. आता टीम मामुर्डीला नशीबवादी होऊन चालणार नाही तर प्रयत्नवादी व्हावं लागेल. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि दोस्तों हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. इथे आता नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हावं लागेल. आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेवरती शोधण्यापेक्षा आपल्या कपाळाच्या घामावरती शोधा. जीवनात कधीच कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. बॉलर तयार. या वेळेला आक्रमक स्ट्रोक घेताना फक्त मिळेल सिंगल, दुसरीचा प्रयत्न नाही, फक्त सिंगल. आता तीन बॉल शिल्लक आणि 22 धावांची गरज. टीम रांजणेची बाजू मॅच मध्ये मजबूत होतीये. कौतुक करावं लागेल टीम रांजणेचं देखील, कारण ग्रुप ए मधून ही टीम पुढे गेली होती आणि त्याच बरोबरीने ज्यावेळेस चीट केल्या त्यावेळेस मात्र टीम रांजणीला फायनलचं तिकीट मिळालं आणि फायनल मध्ये येऊन देखील चांगला खेळ. विकेट च पतन, आणखीन एका विकेट च पतन. टीम मामुर्डीला आणखीन एक धक्का. आता या मॅच मध्ये शिल्लक खेळ आहे दोन बॉलचा. दोन बॉल 22 धावांची गरज आहे. बॉलर तयार. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त औपचारिकता. रांजणी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. मॅच जिवंत होईल का टीम मामुर्डीसाठी? आणि या काळ भैरवना चषक 2023 वरती नाव कोरतीय टीम आहे रांजणी, चॅम्पियन टीम या स्पर्धेची. अप्रतिम खेळ टीम रांजणीचा. कौतुक करूया आपण संपूर्ण टीमच. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक टीम मामुर्डी आणि तृतीय क्रमांक या स्पर्धेचा टीम आसनी.